Hello, good afternoon. Welcome to Competitive Pharma. Hello, hello, hello. Hello, namaskar. Good afternoon, good afternoon. लगेज 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 स्टार्ट करणार काय वेळ नाही घालवायचा आपल्याला. ओके, सो सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यावरची अशी एक चर्चा. ओके मित्र असतील तर त्यांना पण लवकरात लवकर शेअर करा. तर शासनानं डिसिजन घेतला आहे तो सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या आनंदाचा आहे. फर्स्ट इयरचे विद्यार्थी बरेच जण आनंदात असतील, पण सेकंड इयरचे बरेच असतील काय, आमच्यासाठी हा निर्णय दिलाय. ओके, तर डिसिजन मी आधी तुम्हाला सांगतो की जे आता आपल्या मिनिस्टरनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात त्यांनी शॉर्ट मध्ये जे काय आपल्याला मुद्दे सांगितले ते एक एक सांगतो आणि नंतर मी तुमच्या प्रश्नाला. चालेल, स्टार्ट. तर जी समिती नेमली होती युजीसीने, युजीसीच्या समितीने रिपोर्ट दिला होता, तो रिपोर्ट सगळीकडे बरेच दिवस झाले व्हायरल होत आहे. ओके, बहुत दिनों से वो क्या हो रहा था यहाँ पे व्हाट्सएप पे क्या हो रहा था, त्या साइडला मला जावं लागेल. सो प्लीज टमेट आपण लास्टला चर्चा करू. प्लीज आता तुम्ही फक्त ऐका मी काय काय सांगतोय, काय काय डिसिजन आहे त्याच्यावरती. ओके, सो बघा की शासनाने जी समिती नेमली होती सेंट्रल गव्हर्नमेंटनी युजीसीनी, त्या समितीचा रिपोर्ट फिरत होता. त्या समितीच्या गाईडलाईनवरती राज्य शासनाने आपल्या निर्णय दिलेला आहे. ओके, उदय सामंत यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन तो जाहीर केलाय. तर त्याच्यावरती आपल्या महाराष्ट्र शासनाने जी समिती नेमली होती त्या समितीनं एक रिपोर्ट फायनल केला आहे आणि आफ्टर दी 13 कुलगुरुची जे आहेत त्या सगळ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांच्या संमतीनं फायनल आज त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली आहे. ठीक आहे, अँड दॅट ऑल आर अकॉर्डिंग टू द युजीसी गाईडलाईन प्रमाणे घेतलाय. तर त्याच्या त्यांच्या त्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार. म्हणजे ह्याचा अर्थ जे विद्यार्थी बी फार्मसीच्या फायनल इयरला आहेत, म्हणजे त्यांचं जे लास्ट सेमिस्टर चालू आहे 8 नंबरचं, त्यांची परीक्षा होणार. आणि जे डिप्लोमाला आहेत सेकंड इयरला त्यांची परीक्षा होणार. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? म्हणजे याचा अर्थ फक्त अंतिम वर्षाला ज्या कोर्सच्या कोणताही कोर्स असो त्याच्या अंतिम वर्षाला जर जे असतील त्या अंतिम वर्षाच्याच विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये त्यांची प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही परीक्षा होणार आहे. त्याच्यात अजून दुसरं की 8 सेमिस्टर फॉर्म असेल तर बी फॉर्म असेल, 8 सेमिस्टर जे चालू आहे शेवटचं ते, आणि डिप्लोमा आपला इयर पॅटर्न आहे तर डिप्लोमाचा लास्ट इयर, तसंच पॉलिटेक्निक असेल 3 वर्षाचं त्याचं लास्ट इयर. फर्स्ट इयरची एक्झाम होणार नाही. ओके, बी फार्म फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरची एक्झाम होणार नाही. ओके, फक्त त्यांच्या या निर्णयानुसार फक्त फायनल इयरची परीक्षा होणार आहे. ओके, इज दॅट क्लिअर? फक्त फायनल इयरची परीक्षा होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मग आता फर्स्ट इयरचं काय होणार, किंवा सेकंड इयर थर्ड इयर जे आहेत बी फार्मवाले फर्स्ट इयरचं जे मार्क आहे ते 50%, आणि रेग्युलरचं जे आहे त्याचं काय करिक्युलर मध्ये रेग्युलर त्यांनी सेशनल वगैरे असेल इंटरनल त्याच्या 50%, या दोन्ही 50%वर ग्रेडिंग ठरवणार. ठीक आहे, आता फर्स्ट सेकंड किंवा थर्ड इयरचं असेल तर थर्ड इयरचे येणार आहे ते काही दिवसातच आपल्याला ग्रेड काय करतील, फायनल होतील. ओके, दुसरं एक आहे की आता फर्स्ट इयर मध्ये पण काय होणार आहे, ग्रेड पडणार आहे. फर्स्ट इयर मध्ये प्रेझेंट त्यांनी काय केलेलं आहे सेशनल इंटरनल वर्क वगैरे. ओके, ह्याच्यावरती बेस सगळं काय असणार आहे. ओके, प्रॅक्टिकल जे आहेत प्रॅक्टिकलच्या बेसवरती मला त्यांच्या एक्झाम झालेल्या त्या सगळ्याच्या बेसवरती ग्रेडिंग ठरवणार, ग्रेड सिस्टम ठरवणार, आणि त्या ग्रेड सिस्टमनुसार काय करणार, मार्क देणार. आता आता ऐका, सगळ्यांचे प्रश्न मला माहिती आहेत, त्याच्यात एटीकेटीवाले आहेत सर्व आहेत, मी सगळ्या विषयी बोलणार आहे. तर प्रेझेंट जो रनिंग विद्यार्थी आहे ज्याला काही करिक्युलर मध्ये जे काही मार्क असतील ते 50%, आणि मागच्या वर्षी जे काय असेल ते 50%. आता फर्स्ट इयरला मागच्या वर्षी नाहीये म्हणजे फर्स्ट इयरचं काय होईल त्याच वर्षाचं कन्सिडर करून ग्रेड सिस्टीम ठरवण्यात येईल. ठीक आहे, ग्रेड सिस्टीम ठरवण्यात येईल किंवा फर्स्ट इयरला मागच्या वर्षीचं पण कन्सिडर करू शकतात, ते आता आपल्याला नंतर कळेल की नेमकं कसं करणार, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला नाही. तर ग्रेडनुसार आपल्याला काय करणार, मार्क पडणार. आता ह्याच्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क केले त्या ग्रेडमध्ये, त्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाले तर पुढच्या वर्षी झाल्यावर त्या विद्यार्थ्याला इम्प्रूव्हमेंट एक्झाम देता येणार आहे. ठीक आहे, तो विद्यार्थी काय करू शकतो इम्प्रूव्हमेंट, आणि ती ऐच्छिक असणार आहे, कंपल्सरी द्यावं म्हणून नाही. त्या विद्यार्थ्याला वाटलं की मला ह्या वर्षी कमी स्कोर आला आहे तर मी काय करू शकतो, पुढच्या वर्षी इम्प्रूव्हमेंट एक्झाम देऊ शकतो. ती ती विद्यापीठ ती एक्झाम काय करणार, ती अरेंज करणार, इम्प्रूव्हमेंटची संधी मिळणार, पुढच्या वर्षी मी इम्प्रूव्हमेंट देऊ शकतो. ठीक आहे, आता अजून एक आहे
जे नापास झाले समजा ह्या ग्रेडिंग सिस्टीम मध्ये काही विद्यार्थी नापास झाले, समजा हे ग्रेड पडले 50-60% पण काही विद्यार्थी ह्या ग्रेड मध्ये नापास झाले तरी पण त्यांना पुढच्या वर्षी ऍडमिशन मिळणार. म्हणजे आता जर समजा एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल आणि तो ह्या ग्रेड मध्ये नापास झाला तरी तो पुढच्या वर्षी त्याला ऍडमिशन मिळणार, ठीक आहे. फक्त ज्या विषयामध्ये तो नापास झाला असेल, ऐका, ज्या विषयामध्ये तो नापास झाला असेल त्याची पुढच्या वर्षी एक्झाम होणार, ठीक आहे. ज्या सब्जेक्ट मध्ये समजा आता ह्या वर्षीचे ग्रेड ठरले, फर्स्ट इयरचे विद्यार्थी काही विषयात पास झाले काही विषयाच्या ग्रेड मध्ये नापास झाले, ठीक आहे, नापास झाले, तर त्या नापासांना असं नाही की तो आता त्याला ह्या वर्षी पूर्णच फेल, त्याला पुढच्या वर्षी ऍडमिशन मिळणार, पण त्याची परीक्षा काय होणार पुढच्या वर्षी, त्याची नेक्स्ट इयरला विद्यापीठ काय करणार, आपलं बोर्ड जे काय असेल, युनिव्हर्सिटी असेल, एमएसबीटी असेल, ते काय करणार पुढच्या वर्षी आपली परीक्षा अरेंज करणार, ठीक आहे. म्हणजे नापास जरी झाला ग्रेड मध्ये तरी पुढच्या वर्षी ऍडमिशन मिळणार हे फिक्स आहे, ठीक आहे. ह्या वर्षी तर होणार नाही, ग्रेडनुसार ते ठरवणार, एक्झाम तर आता काही होणार नाहीये. दुसरं आता बघा, काही युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीच्या वगैरे काही पेपर झाले, काही ह्याचे पेपर झालेले, ओके, मला कमेंट्स कळत नाहीत नेमकं तुमचं काय येत आहे, ओके, पेपर कॅन्सल तर झालेलाच आहे नो डाऊट. आता बघा, काही विद्यार्थी, आता काही युनिव्हर्सिटीचे पेपर झाले, एखाद्याचे जर पेपर झाले असतील एखाद्या युनिव्हर्सिटीचे, तर आता समजा उदाहरणार्थ ग्रेड सिस्टीम ठरवणार, तर पेपर झालेल्यात किती मार्क पडले, त्या ग्रेड सिस्टीम मध्ये किती मार्क पडले, ज्याचे जास्त मार्क पडले, ग्रेड सिस्टीम मध्ये जर जास्त असतील तर जास्त मार्क त्याला ते भेटणार. जर कोणाची परीक्षा झालीच असेल एखाद्या युनिव्हर्सिटीची, एखाद्या विद्यापीठाची परीक्षा झालीच असेल, तर काय होणार की ग्रेड सिस्टीम मध्ये जर जास्त मार्क पडले असेल तर ग्रेड सिस्टीमचे मार्क पकडणार, रेग्युलर पेपर जर एखादा झाला असेल तर त्याचे मार्क काही पकडणार नाही, ठीक आहे, त्याचे मार्क काही कन्सिडर होणार नाही. आता बघा, आता समजा एटी केटी वाले विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांना केटी आहे सध्या एटी केटी वाले, एक दोन विषय फेल असणारे बरेच विद्यार्थी, त्यांना केटी लागले, त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार, ओके, आणि नंतर 120 दिवसाच्या आतमध्ये काय होणार, त्यांची परीक्षा होणार, ठीक आहे. एटी केटी लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे आणि 120 दिवसाच्या आतमध्ये बोर्ड त्यांची परीक्षेचं प्लॅनिंग करेल, पुढच्या पूर्ण लॉकडाऊन वगैरे व्यवस्थित झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांची काय होणार आहे, परीक्षा त्यांची होणार आहे, पण त्यांना ते पुढच्या वर्गामध्ये काय मिळणार आहे, केटीवाल्यांना प्रवेश मिळणार, त्यांची नंतर परीक्षा घेतली जाणार, ठीक आहे. आता बघा, तुमच्या लक्षात आलं तर मी काय काय सांगितलं, सगळ्यात महत्वाचं, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर साठी परीक्षा कॅन्सल झालेली आहे, बी फार्म फायनल इयर, डी फार्म सेकंड इयर परीक्षा होणार, बी फार्म फायनल इयर म्हणजे 8व्या सेमिस्टरची परीक्षा होणार, ओके, इज दॅट क्लिअर. आता यांची थेरी परीक्षा होणार, ठीक आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळून, यांनी सांगितलंय की सोशल डिस्टन्सिंग पाळून 1 जुलै एक्झामचं त्यांनी सांगितलं की 1 जुलै ते 30 जुलैच्या आतमध्ये एक्झाम घेणार, पण ऐका, पण 1 जुलै ते 30 जुलैच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीनुसार जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, ऐका, कोरोनाचा जर प्रादुर्भाव प्रचंड वाढला अजून, तर 20 जून ते 25 जून पर्यंत जर कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढला तर 20 ते 25 जूनच्या नंतर काय करणार आहे, एक समिती परत बसणार आहे आणि ती काय करणार आहे, रिवाईज करणार आहे ह्याला, की मग एक्झाम घ्यायच्या सगळ्यांनाच प्रचंड वाढला तर घ्यायचं हे काय करायचं ते नंतर ठरणार आहे, पण सध्या प्रादुर्भाव होणार आहे. दुसरी, ह्यांच्यामध्ये 4th सेमिस्टरची परीक्षा एमफॉर्म वाली होणार आहे, 4th सेमिस्टरवाल्याची परीक्षा होणार आहे, फर्स्ट इयर वगैरेची होणार नाही, सेकंड इयरला ऍडमिशन मिळेल. आता प्रॅक्टिकल बघा, प्रॅक्टिकल कसं घेणार आहे, डी फार्म सेकंड इयर, सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो, आता मला काही समजत नाही तुम्ही कमेंट केलेली, नंतर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो मी, प्लीज आता काही कमेंट करू नका, ऐका, डी फार्म सेकंड इयर आणि बी फार्म फायनल इयर आणि एम फार्म लास्ट सेमिस्टर, ओके, म्हणजे एम फार्म 14th सेमिस्टर बी फार्म परीक्षा घेणार आहेत ते, ठीक आहे, कशा पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने घेणार, किंवा आता जे मॅन्युअल सबमिट केले त्या बेसिसवरती काही, ओके, आणि ऑनलाईन प्रॅक्टिकल वरती असं अरेंजमेंट करून ते परीक्षा घेणार आहेत, ओके. पण जर कोरोनाचा प्रादुर्भाव सांगितलंय की सध्या त्याचं ऑनलाईन प्रॅक्टिकल घ्यायचं किंवा जे काही तुम्ही रेकॉर्ड मॅन्युअल सबमिट केले आधारावरती काही मार्क मॅन्युअल सिस्टीम असणार आहे, ठीक आहे. तर मग ह्याच्या ह्या सगळ्या ह्याच्यानुसार काय झालं, आता लक्षात आलं तुमच्या 50% तुमच्या मागच्या वर्षीनुसार, 50% मागच्या वर्षीनुसार आणि आताच्या ह्याच्यानुसार 50% असं दोन्ही कन्सिडर करून ग्रेड सिस्टीम तयार करणार, ठीक आहे, ग्रेड सिस्टीम तयार करणार, तुम्हाला त्याच्यात ग्रेड देणार, जर त्या ग्रेडमधून कोणी नापास झालं तर त्याला पुढच्या वर्षी ऍडमिशन मिळणार नो डाऊट, ओके, पुढच्या वर्षी त्याला काय मिळणार, त्याला पुढच्या वर्षी ऍडमिशन मिळणार, ठीक आहे.
लक्षात आलं तुम्हाला, इम्प्रूव्हमेंट देता येईल. जर एखाद्याला कमी ग्रेड पडले तर त्याला काय करता येईल, इम्प्रूव्हमेंट परीक्षा पुढच्या वर्षी देता येईल की बाबा मला ह्या वर्षी कमी पडले, पुढच्या वर्षी देता येईल. आताच्या स्थितीला तुम्हाला एक क्लिअर झालं असेल, फर्स्ट सेकंड थर्ड एक्झाम नाही, डिफॉर्म फर्स्ट इयर एक्झाम नाही, सेकंड इयर डिफॉर्म आणि एट सेमिस्टर ऑफ द बीफॉर्म एक्झाम आहे. ठीक आहे, एक्झाम आहे. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा. आता डीफॉर्म सेकंड इयरवाल्याने अभ्यासाला लागा आणि एम फॉर्म बा, आता ह्याचा अर्थ असा नाही होत की आता बीफॉर्म फर्स्ट इयरवाल्याने करू नका. आहे वेळ तर करा ना, ओके, वेळ आहे आपल्याकडे तर अभ्यास तुम्ही चालू ठेवा ना, काय त्याच्यामध्ये काय हे नाही. पण सिरियसली अभ्यास व्यवस्थित डीफॉर्म सेकंड इयर आणि एम फॉर्म सॉरी एम फॉर्म फायनल इयर आणि बीफॉर्म फायनल इयर जे एट सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर यांनी काय करायचं, आपलं आपलं सिरियसली अभ्यास करायचं. तुमची एक्झाम 100% होणार आहे, ओके, बाकीचे जी एक्झाम होणार नाही आहे. ठीक आहे, होणार नाही आहे, त्यांना त्या ग्रेडिंग सिस्टीमवरतीच आहे. ठीक आहे, तर बाकीच्यांनी पण अभ्यास चालू ठेवा, काही वाचन करा, चांगलं वाचन करा, पुस्तकं वाचा विविध. ठीक आहे, काही प्रश्न तुमचे असतील तर मला विचारता. डीफॉर्म सेकंड इयरची एक्झाम होणार आहे कारण की काय माहिती आहे का, त्याच्यावरती करिअर अवलंबून आहे. लक्षात आलं तुमच्या, त्याच्यावरती करिअर अवलंबून आहे, ती परीक्षा होणार आहे. ठीक आहे, आता सांगितलं परीक्षा होणार आहे, फायनल इयरच्या परीक्षा सगळ्या होणार आहे, होणार आहे. ओके, काय प्रश्न असेल तर विचारा. डी फॉर्म बी फॉर्म सेकंड इयरची एक्झाम नाही होणार, बी फॉर्म फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर परीक्षा होणार नाही, फक्त फायनल इयरची परीक्षा होणार आहे. क्लिअर करा, सगळ्या क्लास कोर्सेसची फायनल इयरची परीक्षा होणार आहे. कोणताही कोर्स असो, इंजिनिअरिंग असो, पॉलिटेक्निक असो, फार्मसी असो, कोणताही कोर्स असो, फायनल इयरची परीक्षा होणार आहे फक्त. ओके, फक्त फायनल इयरची परीक्षा होणार आहे. डी फॉर्मला तर त्याची एक्झाम कधी होणार आहे, मी सांगितलं ना तुम्हाला एक्झाम होणार आहेत. ओके, एक्झामचा प्लॅन हा 1 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान आहे, त्याचं MSBT बोर्डावरती येईल. 1 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान एक्झाम होणार आहे सध्याच्या परिस्थितीनुसार. जर कोरोनाचा प्रादुर्भाव अगेन वाढला तर जूनमध्ये समिती बसणार आहे, ती समिती परत निर्णय देणार आहे. त्याच्यात कुठेही उल्लेख नाही केलेला पॅटर्न जो आहे तोच पॅटर्न राहणार आहे परीक्षेचा. एका वर्गामध्ये 20-30 एका वर्गामध्ये अशा प्रति असं काहीतरी क्रायटेरिया ठरवतील, पॅटर्न तोच राहणार आहे. ठीक आहे, पॅटर्न तोच राहणार आहे. रिटर्नच जो तुमचा पॅटर्न आहे तोच राहणार आहे, त्या पॅटर्नमध्ये काहीही चेंज नाही. प्रॅक्टिकल ऑनलाईन होणार आहे, ओके, किंवा तुमच्या मॅन्युअलवरती काही मार्क राहतील आणि ऑनलाईनवर मार्क राहणार, ऑनलाईन घेतील ते. ठीक आहे, फर्स्ट इयरची कोणतीही परीक्षा होणार नाही. प्रश्न असतील तर अजून काही विचारा. फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर परीक्षा होणार नाही, फक्त फायनल इयरच्या परीक्षा होणार आहेत. तुम्हाला प्रेझेंट आता तुम्ही काय केले वर्षभरामध्ये, फर्स्ट इयरचे जर बॅक राहिले तर त्यांना डायरेक्ट ॲडमिशन मिळणार आहे सेकंड इयरमध्ये, आणि नंतर त्यांना 120 दिवसामध्ये जेव्हा वर्ष तुमचं रेग्युलर सुरू होईल आपलं कॉलेज, तेव्हा विद्यापीठ काय करणार आहे, 120 दिवसात परत परीक्षा घेणार आहे, त्यांना ती परीक्षा द्यावी लागेल. आता मी सेकंड इयरसाठी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो लेक्चरची, पण सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी तसा रिस्पॉन्स दिला पाहिजे. ओके, YD स्टुडंटची एक्झाम आत्ता होणार नाही, फर्स्ट इयरला असेल तर होणार नाही, जेव्हा तो पुढच्या वर्षी जाईल तेव्हा 120 दिवसामध्ये एक्झाम होईल. फर्स्ट इयरला असेल तर तो होणार नाही, त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल, नंतर त्याची 120 दिवसात परीक्षा होईल. ठीक आहे, आत्ता फक्त फायनल इयरचीच परीक्षा होणार आहे, बाकी कोणतेच पेपर होणार नाही. थर्ड सेशन जी नसेल झाली तर त्याचं एक डिसिजन येईल, पण जे काही झालेलं आहे दोन एक्झाम झाले त्याच्या बेसवरती होईल. ठीक आहे, थर्ड सेशन नाही झाले तर ते रद्द होऊन जाईल, दोन बेसिसवरती ते फायनल करतील. आता परत आता एक्झाम तुम्हाला बोलवणार नाहीत किंवा त्या बेसिसवरतीच मार्क देतील थर्ड सेशनलचे. ओके, परत परीक्षेला बोलवणार नाहीत तुम्हाला ते आता. ठीक आहे, आपलं लेक्चर सेकंड इयरसाठी जरा कॉन्सन्ट्रेट करेल, पण सेकंड इयरचे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर, तसं बघायला गेलं तर सेकंड इयरचं प्रमाण फार कमी आहे इंटरेस्टमध्ये लेक्चरसाठी. फीस नाही देणार माघारी, फीस वगैरे पाठी माघारी देणार नाही. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहेत का तुमचे विचारा. डीफॉर्म फर्स्ट इयरचं काहीही होणार नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, काहीही होणार नाही. अजून काही प्रश्न, बॅकलॉगवाल्याला ॲडमिशन मिळेल सेकंड इयरला, ओके, नंतर त्यांची सिस्टीम आहे. बघा ग्रेडिंग ग्रेड सिस्टीम म्हणजे हे बघा,
ग्रेडिंग सिस्टीम मध्ये कसं असतं पॉइंट्स हे बघा ग्रेडिंग सिस्टीम जी आहे ग्रेडिंग सिस्टीम मध्ये कसं असतं बघा कट झालं तरी लक्ष द्या ग्रेडिंग सिस्टीम मध्ये कसं असतं ग्रेड्स दिले जातील 1 2 3 4 5 असं पण करतात किंवा ए बी सी डी काय त्यांचं प्रमाण असेल ए प्लस वगैरे असेल पण शक्यतो ग्रेडिंग सिस्टीम मध्ये काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ग्रेड्स काहीतरी असतील 1.7 मिळाले आपण त्या पद्धतीने काहीतरी ग्रेडिंग सिस्टीम ते करतील ठीक आहे जसे विद्यापीठाला आहे काही ग्रेडिंग सिस्टीम लागू तर ती कशी असेल नेमकं किती ग्रेड मध्ये किती मार्क्स असतील कोणत्या ग्रेड मध्ये किती असतील ते आता आतापर्यंत फायनल नाहीये त्यामुळे ज्यांना आता पहिल्यांदाच ग्रेडिंग सिस्टीम होईल त्यामुळे आपल्याला समजेल की नेमकी ग्रेडिंग सिस्टीम कशी असेल ठीक आहे फर्स्ट इयर वाल्यांना फर्स्ट इयर वालों को सेकंड इयर में एडमिशन मिल जाएगा बैकलॉग है तो भी बाद में उनकी 120 डेज में एग्जाम होगी ठीक है जो बैकलॉग वाले हैं वो स्टडी करो उनकी एग्जाम होने वाली है बाद में लेकिन आपको एडमिशन मिल जाएगा सेकंड ईयर में मग मीन जर झाले नसेल सपोज दॅट मीन झालं नसेल तर ओव्हरऑल तुमच्या ग्रेडिंगवर तुम्हाला मार्क देतील तुम्हाला किती ग्रेड पडतील जर ग्रेड कमी असतील समजा तुम्ही फेल झाले ह्या ग्रेडिंगमध्ये तुम्ही फेल झाले सुनो इस ग्रेडिंग में आप फेल हो गए फिर भी आपको सेकंड ईयर को एडमिशन मिलेगा इस ग्रेडिंग में अगर आप फेल हो गए फर्स्ट ईयर का बच्चा ग्रेडिंग सिस्टम में फेल हो गया ओके तो भी सेकंड ईयर को एडमिशन मिलेगा बाद में आपकी 120 डेज में वो इम्प्रूवमेंट होगी ठीक है कुछ एडमिशन आपको सेकंड ईयर को मिल जाएगा अगर ग्रेड में भी फेल हो गए तो बाद में एग्जाम होगी आपकी बात नंतर आपकी परीक्षा होणार ठीक है नंतर एग्जाम होणार अजून काय प्रश्न पॅटर्न दोन असणार आहे काय पॅटर्न मध्ये चेंज नाही पॅटर्न मध्ये काही चेंज नाही जो पॅटर्न आहे तोच आतापर्यंत जो पॅटर्न आहे तोच तुमची एग्जाम होणार आहे फक्त एग्जाम जशी होणार आहे तशीच एग्जाम होणार आहे लक्षात आलं का नाही वही पॅटर्न राहेगा ठीक आहे सेम पॅटर्न राहेगा उसमें कोई चेंज नाही होगा वही पॅटर्न राहेगा रहेगा ठीक है बाद में हमें समझ में आएगा कि एग्जैक्ट डिसीजन क्या होगा मीन वगैरह जरी झालं नसेल तर ग्रेडिंग मध्ये तुम्हाला ग्रेड मिळतील ग्रेड मिळाले जर तुम्ही ग्रेडिंग मध्ये नापास झाले तर नेक्स्ट इयरला परत देता येईल तुम्हाला ठीक आहे नेक्स्ट इयरला तर आहे ते अजून त्यामुळे तुम्ही फर्स्ट इयर पास होणार आहात प्रॅक्टिकल एग्जाम ऑनलाईन होईल ओके 1 ते 30 जुलैच्या दरम्यान सांगितले त्याच्याच दरम्यान होईल ठीक आहे सुरुवातीला आधी प्रॅक्टिकल होतील ऑनलाईन होतील किंवा आधी लवकर पण प्रॅक्टिकल घेऊ शकतात ते ऑनलाईन डिक्लेअर झालं तर जुलैच्या आधी पण जूनमध्ये पण प्रॅक्टिकल होऊ शकतं ऑनलाईन प्रॅक्टिकल घेऊन टाकतील नंतर थिअरी एक्झाम होईल ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार आहे ओके त्याच्यानुसार ऑनलाईन किंवा तुमच्या मॅन्युअलवरती पण मार्क देतील तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार आहे सध्याच्या ह्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की प्रॅक्टिकल ऑनलाईन आणि तुम्ही जे मॅन्युअल वगैरे लिहिले त्याला काही मार्क्स आणि ऑनलाईन बाकीचे प्रॅक्टिकल असं ऑनलाईन प्रॅक्टिकल होईल सेकंड इयरचा पॅटर्न सेम आहे काही पॅटर्न मध्ये चेंज नाही ग्रेड करतील ते ग्रेड कसे करतील आपल्याला कळेल 1 ते 10 पर्यंत करतील मग कोणी सेशनलला एवढे मार्क असतील तर एवढे ग्रेड ह्यावेळेस एवढे मार्क असतील तर एवढे ग्रेड असे ग्रेडनुसार ठरवेल मार्क कम है तो भी कुछ टेंशन नहीं सेकंड ईयर का एडमिशन मिल जाएगा आपको फर्स्ट ईयरचा इयर बॅक असेल तर नंतर एग्जाम होईल त्याची ठीक आहे आता सेकंड इयरची द्यायची नंतर फर्स्ट इयरची 120 दिवसामध्ये जेव्हा रेग्युलर आपलं चालू होईल त्यावेळेस ती परीक्षा होणार आहे त्यावेळेस ती परीक्षा द्यायची फर्स्ट इयरचा जरी बॅक सब्जेक्ट असेल एखाद्याचा ओके एखादा सेकंड इयरला आहे फर्स्ट इयरचा बॅक आहे तर नंतर जेव्हा रेग्युलरमध्ये एक्झाम होणार आहे आपलं सगळं सुरू झाल्या त्याच्यात ती फर्स्ट इयरची द्यायची आता सेकंड इयरची एक्झाम द्यायची ठीक आहे फर्स्ट इयरची कोणतीच परीक्षा होणार नाही आहे थिअरी पॅटर्न तुम्हाला माहित नाही का तुमचं सेम दर प्रैक्टिकल ऑनलाइन होगा ठीक है अभी ऑनलाइन कैसा होगा क्या होगा अभी तक डिक्लेयर नहीं किया है तो ऑनलाइन क्या करेंगे सब्जेक्ट वाइज आपको कुछ प्रिपरेशन लिखने को बोलेंगे क्लिक करने को बोलेंगे कुछ क्वेश्चंस देंगे ओके कुछ इमेजेस वगैरह डालेंगे प्रैक्टिकली वो ऐसा कर सकते हैं प्रैक्टिकल जैसे फार्माकोलॉजी का हम प्रैक्टिकल नहीं लेते क्या ऑन दी सी डी बेस वगैरह तो उस टाइप के भी ऑनलाइन वो ले सकते हैं वेबसाइट पर ठीक है तो वो देखेंगे अभी ऑनलाइन थर्ड सेशनल वगैरह क्या होना नहीं है डबल एग्जाम को होना नहीं आता काही पॅटर्न चेंज होणार नाही आता
पॅटर्न तोच आहे, एक्झाम घेणार आहेत, पॅटर्नमध्ये काही बदल नाही आहे. कॅन्सल नाही, आता तरी एक्झाम होणार आहे, सेकंड इयरची एक्झाम होणार आहे. ठीक आहे, अभ्यासाला लागा सेकंड इयर सर्व, फायनल इयर बी फॉर्म फायनल इयर आणि डिप्लोमा सेकंड इयर अभ्यासाला लागा, स्टडी चालू करू आपला. यस, फोर्थ सेमिस्टर वाल्याला डायरेक्ट फिफ्थ सेमिस्टरला ॲडमिशन असणार. डिप्लोमा, आता डिप्लोमाचा रिझल्ट लागणार, ग्रेडिंगवर रिझल्ट लागणार आणि त्याच्यानंतर त्या ग्रेडनुसारच तुमचे डायरेक्टली बी फॉर्मला ॲडमिशन होतील परत. ओके, फक्त ग्रेड सिस्टीमवरती राहील. ओके, सॉरी, हेच डिप्लोमा सेकंड इयरची तर एक्झाम थेरीनुसारच होणार आहे ना, थेरीमध्ये जसे पर्सेंटेज लागेल त्याच्यानुसार डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन मिळेल तुम्हाला. त्याच्या तर थेरीनुसारच होणार आहे, जो पॅटर्न आहे तोच आहे, काहीच फरक नाही. फक्त फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर साठी ग्रेड आहे, बीपॉम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि डिप्लोमा फर्स्ट इयर साठी ग्रेडिंग सिस्टीम लागू केली. बाकीच्या सगळ्याच्या परीक्षा ज्या होणार आहेत त्याच होणार आहेत, फक्त फायनल इयरच्या प्रॅक्टिकल ऑनलाईन होणार आहेत, एवढाच बदल आहे. ठीक आहे, दुसरा काही बदल नाही, पॅटर्न तोच आहे, परीक्षेचा पॅटर्न तोच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही होणार. अभ्यास करा. ओके, थेरी एक्झाम होणार आहे सेकंड इयर, देखिए मैं सेकंड ईयर को लेक्चर मैंने लाइव अभी कुछ चार पांच दिन में नहीं लिए, सेकंड ईयर का रिस्पांस बहुत कम था. अभी आप इंटरेस्टेड हो तो मैं आपके सेकंड ईयर के स्पेशल लेक्चर लूंगा. अगर आप इंटरेस्टेड हो तो मुझे पर्सनली बताइए, हर एक स्टूडेंट ने मैसेज कीजिए सेकंड ईयर आई एम इंटरेस्टेड. मुझे अगर 40-50 बच्चे रेगुलर होना चाहिए. आप क्या करते हो, कभी आते हो कभी नहीं आते हो, फर्स्ट ईयर ने बहुत रेगुलर किया तो ऐसा मत कीजिए. फर्स्ट ईयर अभी फर्स्ट ईयर क्या कीजिए, एंजॉयमेंट के लिए, कुछ नॉलेज के लिए आ सकते हो तो आइए, मैं ऐसा नहीं बोलूंगा. लेकिन सेकंड ईयर का मैं लूंगा, मैं भी इंटरेस्टेड हूं, लेकिन आपने इंटरेस्ट दिखाना चाहिए. ठीक है, और बीफॉर्म वाले कोई है तो उन बीफॉर्म फाइनल ईयर के है तो उनके लिए भी मैं देखूंगा, कुछ वीडियो वगैरह बना सकते हो तो मुझे बताइए. स्पेशली कोई फाइनल ईयर को है तो उनके लिए भी मैं वीडियो कुछ हेल्प हो सके तो मैं प्रयास करूंगा. लेकिन डिप्लोमा सेकंड ईयर वाले अगर इंटरेस्टेड है तो मुझे बताइए. आपका इंटरेस्ट मुझे कम दिख रहा है ऑनलाइन लेक्चर में. ठीक है, आप इंटरेस्टेड हो तो मैं हर एक सब्जेक्ट का ऑनलाइन लेक्चर आपके एग्जाम तक ले सकता हूँ, नो डाउट. ठीक है, आपका इंटरेस्ट मुझे बहुत जरूरी है. आपने एनर्जी दिखाई, इंटरेस्ट दिखाया तो मैं हूँगा. अभी आपने लाइक नहीं किया, देखो लाइक कीजिए, मुझे इंटरेस्ट आता है उसमें, लाइक की तो मुझे एनर्जी मिलती है. ठीक है, देखिए मला SMS करू सका, DSBM वगैरह सगळे विषय करू. बीफॉर्म थर्ड इयरचे ओके, प्रयत्न करू, आपण 100% प्रयत्न करू बीफॉर्म थर्ड इयरचे. सेकंड इयरचा एक ग्रुप बनवलाय बीफॉर्मचा, थर्ड इयरवाल्याचा पण एक बनवू, मला तुम्ही SMS करा पर्सनली व्हॉट्सअपला. ठीक आहे, हे बघा सगळ्यांनी अभ्यासाला लागा, जे आता ज्यांची परीक्षा नाही आहे त्यांना वाटत असेल आता आपलं नाही, पण काय हे बघा, शाळेची परीक्षा पास होणं आणि आयुष्याची परीक्षा पास होणं हे दोन वेगळे पायऱ्या आहेत. बरेच जण शाळेची परीक्षा पास होतात पण आयुष्याची नापास होतात, काही जण शाळेची नापास होतात पण आयुष्याची पास होतात. तर तुम्हाला आयुष्याची पण परीक्षा पास व्हायची, त्यामुळे सगळ्या जणांनी मेहनत करा, शाळेची पण व्हायची आणि आयुष्याची पण व्हायची आपल्याला. त्यामुळे नॉलेज घ्या, माहिती घ्या, भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, आता ज्ञान घ्या, नेमकं काय असतं, ड्रग इन्स्पेक्टर काय असतं, फार्मासिस्ट काय असतं, पॅटर्न काय असतं, सगळं नॉलेज घ्या ना. तुम्हाला नॉलेज घेतल्या कोणी ओरडणार आहे का, कोणी म्हणणार आहे का, अरे काय तू फर्स्ट इयरला असेल तू कशाला ड्रग इन्स्पेक्टरचं नॉलेज घ्यायला, असं कोणी बोलणार आहे का तुम्हाला. ज्ञान घ्या ना, यू शुड बी बेगर फॉर द नॉलेज. ज्ञानासाठी तुम्ही भिकारी झाले पाहिजेत, मला ज्ञान द्या मला ज्ञान असं म्हणलं पाहिजे. तर ती तुमचं जर इंटेंशन असेल तर तुम्हाला प्रचंड ज्ञान मिळेल, लक्षात ठेवा, प्रचंड ज्ञान घ्या, तुम्हाला कोणीही अडवणार नाही. भविष्य तुम्हाला भविष्यकाळ मोठा बनवायचा आपल्याला. 84 नंबर लिख लो मेरा, बता दो मैं, 8446222927 8446222927 ऑनलाईनचे मार्क पकडणार, प्रॅक्टिकलचे ऑनलाईनचे प्रॅक्टिकलचे जे ऑनलाईन होतील त्याचे मार्क पकडणार. ठीक आहे, त्याचे मार्क पकडणार आहे. हे बघा, हा नाही तुमचं आता तुम्ही कोणत्या सेमिस्टरला आहात हे बघा. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी, समजा एखादा विद्यार्थी थर्ड सेमिस्टरला आहे, ओके, तर तो त्याचे जर फर्स्ट इयरचे बॅक आहेत दोन सेकंड इयरचे, थर्डचा तो फायनलला जाणार. ठीक आहे, थर्डची एक्झाम त्याची कॅन्सल होणार. ओके, समजा आता बी फॉर्म
सेकंड विद्यार्थी आहे, फोर्थ सेमिस्टरला आहे. तर फोर्थची त्याची क्लिअर झाली, तो फिफ्थला गेला. आता त्याच्या थर्डचं जर काय बॅक असेल तर त्याच्या लक्षात असेल, म्हणजे आता तो क्लिअर झाला फोर्थमधून. ओके, फोर्थमधून तो क्लिअर झाला. फोर्थचं काय त्याला टेन्शन नाही, मागचं त्याला जे येते नंतर ते द्यावं लागले, टिकिटीचं काय असेल ते नंतर परीक्षा घेतील. ह्या वर्षीचं क्लिअर होणार. ह्या वर्षी तुला कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान केलं जाणार नाही, त्याला पुढच्या वर्षामध्ये ऍडमिशन दिल्या जाणार आहे. ठीक आहे, त्याला पुढच्या वर्षी ऍडमिशन दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्याचं कोणतंही नुकसान ह्या वर्षी केल्या जाणार नाही. ओके, इज दॅट क्लिअर? ओके, जे आहेत ते आहेत, वेलकम. सेकंड इयरनी इंटरेस्ट दाखवा. सेकंड इयर की स्टडी, जो फर्स्ट इयर है वो सेकंड इयर की भी स्टडी कर सकते हैं ना, ऐसा थोड़ी है. सेकंड ईयर के लेक्चर को आ जाओ, आपको भी थोड़ा सा रिपीट हो जाएगा. देखिए, फ्री लेक्चर आपको मिल रहे हैं. आज की दुनिया में कोई फ्री नहीं देता, आपको सभी को मालूम है. कॉलेज में हमने एडमिशन लिया तो 50,000 से ज्यादा फीस भर रहे हैं. ओके, तो ये चीजें ध्यान में रखिए. आपको कोई तो मिल रहा है जो फ्री में नॉलेज दे रहा है, तो उसकी कदर करिए, कीमत करिए, मुझे ऐसा लगता है. ठीक है, तो आप सेकंड ईयर के, मैं देखता हूँ अभी कितने मैसेज मुझे आते हैं, तो उस पर डिपेंड मैं लेक्चर उनके स्टार्ट करूंगा फिर से. ओके, गुड गुड. आप इंटरेस्टेड हो सभी तो मुझे कोई प्रॉब्लम नहीं. फर्स्ट ईयर के भी सेकंड ईयर के लेक्चर को आ सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं. ओके, सभी लाइक कीजिए वीडियो को. पूछिए क्वेश्चन. रोहन जी, क्या क्वेश्चन है पूछिए. अजून काही प्रश्न आहेत का तुमचे? ऑनलाईन टेस्ट जर प्रॅक्टिकल झालं तर ऑनलाईन मार्क पकडणार ना, काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन एमसीक्यू काही होणार नाहीये. ठीक आहे, तिथं सोशल डिस्टन्सिंग पाळून ते एक्झाम घेणार आहेत सांगितले त्यांनी, त्यामुळे परत एमसीक्यू वगैरे काही असा उल्लेख झालेला नाहीये. अकाउंटिंग घेऊ डीएसबीएमचं, नो डाऊट. ओके, फर्स्ट थर्ड इयरचे पण करू आपण, करू. देखिए, 1 जुलै से 30 जुलै तक एग्जाम बोला है. 1 जुलै 1 फर्स्ट जुलै टू 30 जुलै. ठीक है, इस दौरान एग्जाम बोला है. अगर कोरोना अगर बहुत बढ़ गया तो, देखिए कोरोना अगर बहुत बढ़ गया तो उन्होंने बताया है, कोरोना अगर बहुत बढ़ गया तो 20 जून से 25 जून में एक कमेटी आएगी फिर से. 20 से 25 जून में कोरोना अगर बहुत बढ़ गया तो वो कमेटी फिर से डिसीजन लेगी कि आप पूरे के पूरे स्टूडेंट को पास करना है कि नहीं करना. लेकिन अभी एग्जाम होने वाले हैं, यही फाइनल है. ठीक है, तो अभी स्टडी को लग जाइए आप, बीफॉर्म सेकंड ईयर के स्टूडेंट्स एंड दी फाइनल ईयर. सांगितलं मी आता सगळं, डिप्लोमा सेकंड इयरची होणार आहे परीक्षा, ऑफलाईनच होणार, ऑनलाईन काही होणार नाही. ऑनलाईन काहीच होणार नाही सांगितलंय त्यांनी. सोशल डिस्टन्सिंग पाळून एक्झाम घेणार आहेत, जे आहे ती त्याच पॅटर्ननुसार. वॉटर ड्रिंक नाही, नाही राहू द्या, नो प्रॉब्लेम. हे बघा, ब्लॅकबोर्डवर लिहू का? काही जण म्हणतात ब्लॅकबोर्डवर लिहा तर मला पेन बघावं लागेल. ठीक आहे, लक्षात घ्या, बी फॉर्म फायनल इयरची होणार, डिप्लोमा सेकंडरीची एक्झाम होणार, ज्या पॅटर्न आहे त्याच पॅटर्नमध्ये होणार. ठीक आहे, आता त्यात काहीच बदल नाही आहे. हे बघा, एमएसबीटीचे बोर्डाचे मॉडेल आन्सर्स वेबसाईटवरती सगळे अवेलेबल आहे. टोटल डाउनलोड करा, त्याच्यातून अभ्यास करा. नोट्स नसतील, पुस्तक नसतील, मी ग्रुपवरती बरेच नोट्स टाकल्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये मी आपले व्हिडिओचे आहे. ओके, टेलिग्राम चॅनल जॉईन कीजिए, उसमें भी पुराने सभी नोट्स आहे, वो लिजिए. ओके, हे बघा, शोधलं तर सगळं सापडतं, प्रयत्न करा, हरू नका लगेच. वीडियो में मैंने बताया है नंबर, आप वह वीडियो पॉज करके देख लीजिए. 8446222927. कैंसल, फर्स्ट ईयर की एग्जाम कैंसल, ग्रेडिंग पे होगा सर. ठीक है, ग्रेडिंग पे होगा. ओके, फर्स्ट ईयर की एग्जाम नहीं होना. ठीक है, ओके. सो ग्रेडिंग म्हणजे ग्रेड देते है वो ग्रेड. ओके, मीन्स देखिए, ग्रेडिंग सिस्टम आपके यूनिवर्सिटी का है बहुत से, तो उसमें क्या किया जाता है, ग्रेड्स दिए जाते हैं. ठीक है,
उसमें क्या किए जाते हैं, ग्रेड्स दिए जाते हैं, 1, 2, 3, 4, 5, 6 ऐसे कुछ ग्रेड वगैरह हो गए। एमसीक्यू घेऊ, फार्मसी ला आहेत एमसीक्यू, एमसीक्यूचं घेऊ आपण, ठीक आहे, करूया प्रॅक्टिस। ओके, सो सगळ्यांना कळालं असेल, फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा, अभ्यास करा फायनल इयरचे विद्यार्थी, ठीक आहे, फायनल इयरचे स्टडीला लागा, प्रचंड अभ्यास करा, फर्स्ट इयर सेकंड इयर वगैरे पण लक्ष ठेवा काय चालू आहे घडामोडी, न्यूज बघत जा, ग्रेडिंग सिस्टीम कशी येणार आहे काय येणार मी तर सांगेलच तुम्हाला, पण लक्ष ठेवा तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर काय होणार आहे काय नाही, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा, कसं डिसिजन येतं काय, ग्रेडिंग सिस्टीम कशी येईल काय बघू, पण एक्झाम होणार नाही आहे ते फायनल केले त्यांनी, ठीक आहे, फक्त फायनल इयरची एक्झाम होईल, मला वाटतं आपण थांबावं आता, ठीक आहे, थँक्यू, तुम्ही आलात सगळेजण, ओके, धन्यवाद, हॅव अ गुड डे, स्टडी करा, ओके।